नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, कोविड 19 या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले शिक्षण चालूच आहे आणि त्याच अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून व्हिडिओ थ्रू आपण आज भेटणार आहोत. मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका. आजचा विषय आपण बघणार आहोत इयत्ता 6वी मराठी बालभारती भाषाभ्यास व व्याकरण. आज आपण विरामचिन्हे म्हणजे काय आणि या विरामचिन्हांचा वापर कोठे कोठे केला जातो ते बघणार आहोत. विरामचिन्हे बोलताना किंवा लिहिताना अर्थ नीट लक्षात यावा म्हणून शब्द व वाक्य यामध्ये काही काळ थांबावे लागते. हे ध्यानात येण्यासाठी जी विशिष्ट चिन्हे वापरतात तीच विराम चिन्हे होत. बालमित्रांनो, मी पुन्हा आता हे वाचते बघा. बोलताना किंवा लिहिताना अर्थ नीट लक्षात यावा म्हणून शब्द व वाक्य यामध्ये काही काळ थांबावे लागते. थांबली इथे मी. कोठे किती थांबावे हे ध्यानात येण्यासाठी जी विशिष्ट चिन्हे वापरतात तीच विराम चिन्हे होत. बघा, कोठे किती थांबावे, इथे मी थोडा वेळ थांबले, हे ध्यानात येण्यासाठी जी विशिष्ट चिन्हे वापरतात, पुन्हा थांबले, तीच विराम चिन्हे होत. तुम्हाला बघा काही विराम चिन्हे दिसून येत आहेत. बऱ्याच वेळेला आपण या चिन्हांचा वापर करतो आणि या चिन्हांच्या सहाय्याने आपल्याला कोठे किती थांबायचं आहे, किती वेळ थांबायचंय, कसं वाचन करायचंय हे समजतं. तर ही विराम चिन्हे होत. या विराम चिन्हांची ओळख आपण करून घेऊया. बघा, पहिला आहे पूर्ण विराम. पूर्ण विराम कधी करतो आपण? हा, तर या चिन्हाचा वापर पूर्णविराम म्हणजे काय, ज्या वेळेला वाक्य आपण आपलं पूर्ण होतो त्यावेळेला वाक्याच्या शेवटी आपण अशा प्रकारे काय करतो, एक टिंब देतो. तर याचा वापर वाक्य पूर्ण झाले की केला जातो. उदाहरणार्थ बघा, आज दसरा आहे, येथून निघून जा, रमाला कन्या प्राप्ती झाली. या ठिकाणी आहे कडे संपलं वाक्य, तिकडे पूर्णविराम. येथून निघून जा, पूर्णविराम. तर ही झाली, हे झालं आपलं पूर्णविराम. वाक्य पूर्ण झाल्यानंतर याचा वापर केला जातो. पुढचा आहे स्वल्पविराम. वाक्यातील शब्द, विभाग किंवा वाक्याचा अंश यांचा वेगळेपणा दाखविण्यासाठी स्वल्प विरामाचा उपयोग केला जातो. बघा, एकाच जातीचे शब्द एका पाठोपाठ आल्यास वाक्यातील शब्द म्हटलंय. बघा, उदाहरणार्थ निशिगंध, प्राजक्त, गुलाब. आता हे फुलांचे प्रकार आहेत. हे फुलांचे प्रकार एकामागोमाग एक येतात, मग त्यातील वेगळेपणा दाखविण्यासाठी काय केलं, प्राजक्त नंतर स्वल्पविराम, निशिगंध नंतर स्वल्पविराम, अशा प्रकारे शब्दांचा वेगळेपणा दाखविण्यासाठी या स्वल्पविरामाचा वापर केला जातो. एकाच वाक्यात दोन पेक्षा अधिक शब्द आले असता याचा उपयोग केला जातो. तस उदाहरणार्थ बघा, आम्ही संग्रहालयातील प्राणी, पक्षी, चित्रे, नाणी, ताम्रपट, लिपी प्रकार पाहिले. आता या ठिकाणी बघा, प्राणी, पक्षी हे जे वेगवेगळे शब्द आहेत हे दर्शविण्यासाठी काय केला गेला, या स्वल्प विरामांचा वापर केला गेला. बरोबर, प्राणी, पक्षी, चित्रे म्हणजेच
जास्त एकापेक्षा जास्त शब्द आलेले आहेत या शब्दातील वेगळेपणा दाखविण्यासाठी याचा वापर केला गेला। पावसाच्या आगमनाने सारी सृष्टी आनंदित झाली, कोकिळा गाऊ लागली, गायी हमरू लागल्या, वासरे बागडू लागली। बघा, वाक्य आहेत वेगवेगळी, पण त्या वाक्याचा अंश किंवा वाक्याचा विभाग वेगवेगळा दाखविण्यासाठी स्वल्पविरामाचा वापर केला। सारी सृष्टी आनंदित झाली, पावसाच्या आगमनाने हे सगळं झालेलं आहे, म्हणून या ठिकाणी पूर्णविराम न देता काय केलेलं आहे बघा, सारी सृष्टी आनंदित झाली, कोकिळा गाऊ लागली, गायी हमरू लागल्या, वासरे बागडू लागली। पाऊस आल्यामुळे एवढा सगळा बदल सृष्टीमध्ये झालेला आहे ते दाखविण्यासाठी, म्हणजे प्रत्येक वाक्याचं वेगळेपण दाखविण्यासाठी स्वल्पविरामाचा उपयोग केला। कधी कधी राजू इकडे ये, म्हणजेच जेव्हा एखाद्याला हाक मारून आपण बोलवतो त्यावेळेला सुद्धा या स्वल्पविरामाचा वापर केला जातो। राजू पुस्तक दे, राजू इकडे ये, मग राजू नंतर काय केलं गेलं, स्वल्पविराम वापरलं। बघा, अनिलला मराठी गणित विज्ञान हे विषय आवडतात। मराठी गणित विज्ञान अधिक शब्द आहेत म्हणून त्यांच्यामधील वेगळेपणा दाखविण्यासाठी स्वल्पविरामाचा वापर केला। पुढचा आहे अर्धविराम। दोन छोटी वाक्ये जोडण्यासाठी याचा वापर केला जातो। बघा, ज्यांचा परस्पर संबंध नाही असे वाक्यांश जेव्हा मोठ्या वाक्यात येतात तेव्हा त्या निरनिराळ्या वाक्यांमध्ये अर्धविराम वापरतात। उदाहरणार्थ बघा, ढग खूप गर्जत होते पण पाऊस पडत नव्हता, ढगांचा खूप गडगडाट होत होता पण पाऊस पडत नव्हता। म्हणजेच दोन छोटी वाक्य आहेत ही जोडायची आहेत त्यावेळेला या अर्धविरामाचा वापर करतात। त्या देशात राजा होता तरी सत्ता लोकांच्या हाती होती, दोन वाक्य जोडलेली आहेत। पुढचा आहे प्रश्नचिन्ह। प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी याचा वापर केला जातो आणि वाक्यात जर प्रश्न आला असेल तर वाक्याच्या शेवटी याचा वापर होतो। उदाहरणार्थ, रमाची परीक्षा कधी आहे? बघा, प्रश्न विचारलाय, रमाची परीक्षा कधी आहे, प्रश्नचिन्ह। सुरेशचे लग्न कधी होणार, प्रश्नचिन्ह। तू कोठे गेला होतास, इत्यादी। पुढचं उद्गार वाचक चिन्ह। आता उद्गार, आपल्या आपल्या तोंडातून जे शब्द बाहेर पडतात ते म्हणजे उद्गार, पण कोणते उद्गार? तर ज्या वेळेला आपल्या भावना एकदम आपण उत्कटतेने व्यक्त करतो, मनातील भावना व्यक्त करताना जे शब्द वापरले जातात त्या शब्दाच्या शेवटी या चिन्हाचा वापर केला जातो। उदाहरणार्थ बघूया आपण, शाब्बास, असाच अभ्यास करा, छान, हीच खरी देशसेवा आहे, अरे बापरे केवढा अति। बघा, म्हणजेच आपल्या तोंडातून ज्या भावना बाहेर पडतात, आपल्या मनातील भावना आपण बाहेर पडतायत आणि ते दाखविण्यासाठी हे शब्द वापरले जातात आणि त्या शब्दाच्या शेवटी या उद्गारवाचक चिन्हाचा वापर होतो, बाप रे केवढा हत्ती। ओके, हे आहे उद्गारवाचक चिन्ह। पुढचं आहे अवतरण चिन्ह। आता अवतरण चिन्ह म्हणजे काय? तर महत्वाचे शब्द किंवा शब्द समूह किंवा दुसऱ्यांचे म्हणणे। जेव्हा या ठिकाणी ही मी चिन्ह लिहिली आहेत बघा, हे चिन्ह
किंवा हे चिन्ह या चिन्हाने दर्शविले जाते, या चिन्हांना अवतरण चिन्ह असे म्हणतात. आता या दोन चिन्हांमधील फरक काय तो लक्षात घेऊया. बघा, उदाहरणार्थ अहमदनगर हे ऐतिहासिक शहर आहे. काय वापरलंय बघा, मी एकच या ठिकाणी हे चिन्ह वापरलंय. आणि आपली आपण करी स्तुती तो एक मूर्ख, असे समर्थ रामदास स्वामी म्हणतात. आता या दोन वाक्यांमध्ये काय फरक आहे, म्हणजेच या दोन चिन्हांमध्ये काय फरक आहे ते आपण बघणार आहोत. पहिला प्रकार आहे एकेरी अवतरण चिन्ह. दिसते तुम्हाला एकच या ठिकाणी हे चिन्ह वापरलेले आहे. बघा, एकेरी अवतरण चिन्ह याला म्हणतात. मग हे कधी वापरतात, जेव्हा एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असेल त्यावेळेला एकेरी अवतरण चिन्ह वापरले जाते. उदाहरणार्थ ययाती हे पुस्तक वी स खांडेकर यांनी लिहिले आहे. तर ययाती हे जे पुस्तक आहे, ह्या पुस्तकाचा आपल्याला विशेष दाखवायचा आहे, म्हणून या ठिकाणी एकेरी अवतरण चिन्ह वापरलं. दौलताबादचे जुने नाव देवगिरी असे होते. बघा, देवगिरी ह्या शब्दासाठी एकेरी अवतरण चिन्ह वापरलं, म्हणजे एखाद्या शब्दावर आपल्याला जोर द्यायचा असेल त्यावेळेला हे चिन्ह वापरतात. गांधीजींनी चले जाव ही घोषणा दिली, तर चले जाव ह्या शब्दावर आपल्याला जोर द्यायचा आहे. आणि दुसरा प्रकार आहे दुहेरी अवतरण चिन्ह. दिसतात बघा तुम्हाला, दोन या ठिकाणी ही अशा प्रकारे चिन्ह वापरलेली आहे. व्याकरणामध्ये एखाद्या वाक्यामध्ये बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखविण्यासाठी दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर केला जातो. त्यामुळे आपल्याला बोलणाऱ्याचे शब्द अधोरेखित करता येतात. बघा, उदाहरणार्थ बिरबल म्हणाला तुमचे नाव काय आहे. आता हे बिरबलच्या तोंडचे शब्द आहेत, बिरबल बोललाय, मग ते बोलला, बिरबल बोलला हे आपल्याला कोणाला तरी सांगायचं आहे. तर बिरबल त्याला म्हणाला तुमचे नाव काय आहे, म्हणजे बिरबलाच्या तोंडचे हे शब्द आहेत, त्यासाठी दुहेरी अवतरण चिन्ह वापरतात. पुढचं आहे स्पष्टीकरण चिन्ह किंवा अपसारण चिन्ह. तर मराठी व्याकरणामध्ये वाक्यामध्ये एखाद्या गोष्टीचा किंवा बाबीचा खुलासा किंवा स्पष्टीकरण करावयाच्या वेळी या चिन्हाचा वापर केला जातो, त्याला अपसारण चिन्ह असे म्हणतात. उदाहरणार्थ बघा, शेती, शेती या गोष्टीबद्दल आपल्याला माहिती सांगायची आहे. शेती हा भारतातील प्रमुख व्यवसाय आहे. तर हे जे चिन्ह वापरलेलं आहे आपण नॉर्मली त्याला डॅश म्हणतो. हे झालं अपसारण चिन्ह. काय म्हणतात याला, अपसारण चिन्ह. वाचनाचे फायदे, वाचनाने आपल्याला नवनवीन माहिती मिळते, ज्ञानात भर पडते. वाचनाचे फायदे आपल्याला स्पष्ट करायचे आहेत, म्हणजेच हे झालं स्पष्टीकरण चिन्ह किंवा व्याकरणामध्ये आपण त्याला अपसारण चिन्ह असे म्हणतो. आणि पुढचं आहे संयोग चिन्ह. दोन पदांमध्ये ही जी खूण असते तिला संयोग चिन्ह असे म्हणतात. उदाहरणार्थ हरिहर, रामकृष्ण, गंगा यमुना, म्हणजेच दोन शब्द आहेत हे, याला सामासिक शब्द असे म्हणतात. तर या शब्दांमध्ये ही जी खूण केलेली आहे, म्हणजे हे काय आहेत, तर एकत्र येणारे शब्द आहेत. बघा, रामकृष्ण, गंगा यमुना, विद्यार्थी भांडार, शिक्षक वाचनालय. तर अशा प्रकारे दोन शब्दांमधील परस्पर संबंध दाखविण्यासाठी या संयोग चिन्हाचा वापर केला जातो. उद्गारवाचक चिन्ह. आता
उद्गारवाचक चिन्ह म्हणजे काय? तर जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये आपल्या मनातील हर्ष म्हणजेच आनंद, आश्चर्य, दुःख यापैकी भावना व्यक्त करायच्या असतात, म्हणजे मनातील भावना जेव्हा व्यक्त करायची असते तेव्हा अशा भावना व्यक्त करणाऱ्या शब्दांच्या शेवटी उद्गारवाचक हे उद्गार चिन्ह देतात. उदाहरणार्थ, अरे बाप रे, केवढा मोठा साप हा. बघा, आपण आपल्याला त्यातलं काय वाटलं, ते आश्चर्य वाटलं की अरे बाप रे, म्हणून या ठिकाणी काय आलं, हे उद्गार चिन्ह आलं. ओहो, किती मोठी जखम आहे ही. ओहो हो, किती मोठी जखम आहे ही, म्हणजे आपल्याला काय झालं या ठिकाणी, दुःख झालं. ओहो हो, किती मोठी जखम आहे ही. या ठिकाणी दुःख व्यक्त करण्यासाठी किंवा आश्चर्य व्यक्त करण्यासाठी हे जे चिन्ह वापरलं जातं त्याला उद्गार चिन्ह असे म्हणतात. काही वेळेला केवळ प्रयोगी शब्द आपल्या मनातील भावना दाखविण्यासाठी वाक्यात वापरले जातात आणि म्हणून हे जे बापरे, ओहो हो हे केवळ प्रयोगी शब्द आहेत, तर त्या शब्दांपुढे सुद्धा उद्गार चिन्ह वापरले जाते. खालील वाक्यांना योग्य विरामचिन्हे जोडा. मी रोज शाळेत जातो. कोणते येईल चिन्ह? इथे वाक्य पूर्ण झालेलं आहे त्यामुळे पूर्ण विराम. बाप रे, केवढा हत्ती. तर बाप रे म्हणजे मनातील भावना, त्यामुळे काय येणार, उद्गारवाचक चिन्ह. विशालने कोणते नाटक पाहिले, काय येईल? येस, प्रश्न चिन्ह. जर मोठा पाऊस आला तर मी खेळायला येणार नाही. बघा या ठिकाणी एक काय घातलेली आहे, जर मोठा पाऊस आला, म्हणजेच कोणतं चिन्ह, स्वल्प विराम. वाक्य पूर्ण झालेलं नाहीये. जर मोठा पाऊस आला तर मी खेळायला येणार नाही. तर अशा प्रकारे ही विराम चिन्ह आपल्याला घालायची आहेत. काल तू कुठे गेला होतास, प्रश्न चिन्ह. वा, छान चित्र आहे हे. कोणतं येणार आहे, वा म्हणजे आपल्या मनातील भावना, उद्गारवाचक चिन्ह. गड आला पण सिंह गेला. कोणतं येणार आहे, येस, अर्ध विराम. बघा, गड आला पण सिंह गेलाय, असं हे टिंब आणि खाली हा स्वल्प विराम असतो. तर हे झालं अर्ध विरामाचं चिन्ह. नामांचे प्रकार, सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम. कोणतं येणार आहे, संयोग चिन्ह, डॅश. बरोबर, हे नामाचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि म्हणून या ठिकाणी कोणतं चिन्ह येणार, संयोग चिन्ह. या ठिकाणी प्रश्न चिन्ह, या ठिकाणी उद्गारवाचक चिन्ह, अर्ध विराम आणि इथे संयोग चिन्ह. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इथेच थांबणार आहोत. अशाच काही सुंदर सुंदर व्हिडिओ सहित पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत थँक्यू. घरी राहा, सुरक्षित राहा.